राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल सौम्य भूमिका घेतल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फेटाळून लावला. आरएसएसचा फूट पाडण्याचा जो अजेंडा आहे त्याविरोधात लढणे मी थांबवणार नाही. मी जे बोललो त्या प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे असे राहुल यांनी सांगितले. पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवणारी ही महिला उझबेकिस्तानमधील असून पुण्यात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. दहीहंडीची कमाल उंची 20 फूट आणि बालगोविंदांच्या सहभागावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालूनही आज सर्रासच्या आदेशाचे उल्लंघन झाले. जय जवान गोविंदा पटकाने ठाण्यात मनसेच्या हंडीत 9 थर लावले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. दहीहंडी उत्सवात 14 गोविंदा जखमी झाले. रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची लयलूट केल्यानंतर उसेन बोल्ट आता वन नाईट स्टँडमुळे चर्चेत आला आहे. बोल्ट आणि जेडीची भाषा भिन्न असल्यामुळे त्यांनी आधी फ्लर्ट करण्यासाठी आणि नंतर सेक्ससाठी गुगल ट्रान्सलेटचा आधार घेतला. पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने 2002 साली गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरला आहे. हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच चिठ्ठी पाठवून त्यात हा उल्लेख केला आहे. दंगलीमध्ये पाटीदार समाजाच्या तरुणांचा वापर करण्यात आला आणि हे सारे तरुण कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत असा आरोप हार्दिक पटेलने केला आहे.